नमस्कार, आपण उन्हाळा या विषयावर अत्यंत सोपा आणि महत्त्वपूर्ण मराठी निबंध पाहणार आहोत. उन्हाळा. सर्व ऋतूमध्ये मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो, कारण उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्टी असते, त्यामुळे गावी जायला मिळते. गावी गेल्यावर खूप मजा असते. उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे या 4 महिन्यांचा असतो. उन्हाळ्यात हवामान उष्ण व कोरडे असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या गावी जातो. मला माझे गाव खूप आवडते. मी गावाला गेल्यावर घराजवळच्या रानात मित्रांबरोबर करवंदे खायला जातो. करवंदाच्या जाळीतून फिरताना खूप मजा येते. संध्याकाळी आम्ही जवळच्या मैदानावर क्रिकेट खेळायला जातो. गावाला आंबे, फणस, जांभूळ, कलिंगड अशी अनेक आवडती फळे खायला मिळतात. आमच्या गावातील नदीला मे महिन्यातही पाणी असते, त्यामुळे मी माझ्या मित्रांबरोबर नदीवर पोहायला जातो. उन्हाळ्यात गावाला नदीमध्ये पोहायला खूप मजा येते. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे खूप जण गावी येतात, खूप मित्र भेटतात, सर्वांच्या भेटीगाठी होतात. रात्री जेवण झाल्यावर सगळेजण गप्पा गोष्टी करतात. आम्ही सगळे आनंदित होतो. उन्हाळ्याच्या दिवसात दिवस मोठा व रात्र छोटी असते. उन्हाळ्यात खूप ऊन असल्यामुळे शीतपेये, आईस्क्रीम, रसरशीत फळे मला खायला खूप आवडते. उन्हाळ्यात दोनचे, चटण्या, पापड असे पदार्थ बनवले जातात. उन्हाळा या ऋतूमध्ये खूप मजा करायला मिळते, म्हणून मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो.